बीडमध्ये धनगर समाज लोकसभेसाठी उमेदवार देणार असल्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते. धनगर समाजाच्या वतीनं आता पंकजा मुंडेंना थेट आव्हान दिलं जात आहे. यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोलतडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बीडमध्ये धनगर समाज बांधवांची पहिली महत्वाची बैठक पार पडलेली आहे. तर या बैठकीतून बीड लोकसभेसाठी यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोलतडे यांच्या नावाची घोषणा करून उमेदवारीच्या संदर्भात स्पष्टता देण्यात आलेली आहे. तर शासकीय विश्रामगृहामध्ये धनगर समाजाची ही पहिली बैठक पार पडली आहे. राज्य सरकारनं मराठा समाजाला वेगळा आणि धनगर समाजाला वेगळा न्याय दिला आणि त्यामुळे आता राज्य सरकारच्या विरोधात रोष दिसून येतो आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या विरोधात हा रोष असल्यानं अशामध्येच महायुतीने पंकजा मुंडेंच्या उमेदवारीच्या संदर्भात शिक्कामोर्तब केलाय. आता या बैठकीतून पंकजा मुंडेंचा पराभव असं थेट आव्हान देण्यात आलंय. दरम्यान धनगर समाज बांधवांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी, पाहूयात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बीडमध्ये धनगर समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीतनं भाजपच्या खासदार ज्यांना तिकीट मिळालेलं आहे त्यांना आव्हान जे आहे ते देण्यात आलेलं आहे. बीडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये ही बैठक पार पडली. काय बैठकीचं स्वरूप होतं, पंकजा मुंडेंना काय आव्हान आहे तुम्ही? बीड लोकसभेमध्ये धनगर समाजाला न्याय मिळत नाही 75 वर्षापासून. बीडचे खासदार रखमाजी गावडे हे 1952 साली निवडून आले, त्यानंतर मराठवाड्यासह महाराष्ट्रात धनगर समाजाचा खासदार झाला नाही आणि त्यांचे प्रश्न संसदेत मांडले गेले नाहीत. हे प्रश्न आणि धनगर समाजाला न्याय मिळावा म्हणून आम्ही धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतोले यांची बीड लोकसभेची उमेदवारी आज जाहीर केलेली आहे. पंकजा मुंडेंना देखील तुम्ही आव्हान दिलेलं आहे, नेमकं आव्हान काय आहे ते? त्यांना एकच आव्हान आहे की ह्यावेळेला आम्ही धनगर समाजाचाच खासदार झाला पाहिजे हे आमचं स्वप्न आहे, म्हणून त्यांचा पराभव करणं हेच आमचं आव्हान आहे. धनगर समाजाचं या ठिकाणी 5 लाख मतदान आहे आणि एवढंच नव्हे तर छोट्या छोट्या ज्या जाती आहेत त्याही आमच्यासोबत आहेत, OBC आमच्यासोबत आहे, ओपनही आमच्यासोबत आहे. मराठा समाजाला एक आणि धनगर समाजाला दुसरी बाजू असा अपमान सन्मान मान सन्मान दिला नाही आणि मराठा समाजाचे प्रश्न प्रलंबित असलेले सोडवताना धनगर समाजाची कसलीही दखल घेतली नाही, म्हणून ह्या शिंदे सरकारचा आणि फडणवीस सरकारवर धनगर समाजाचा प्रचंड रोष आहे. आगामी काळामध्ये बीड लोकसभेचं नेमकं चित्र काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. सहकारी प्रमोद जोशी यांच्यासह विकास माने, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.